1 जानेवारी ते 27 जुलै या 7 महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात 39 हत्यांच्या घटना घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी 5 ते 6 हत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडलेली नाही आहे. मात्र त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हत्यांच्या घटनांचा आकडा 10 कमी झाला असला तरी 7 महिन्यात 37 हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकेकाळी बुद्ध धम्माची शिक्षा घेतली म्हणून चर्चेत असणारे नागपूर शहर आता विश्वाच्या पटलावर गुन्हेगारीची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नागपुरात अनेक पोलीस आयुक्त आले आणि गेले, पण सर्वांची एकच इच्छा होती की नागपूरला क्राईम फ्री सिटी करावी. अनेक जण काही अंशी यात यशस्वीसुद्धा झाले, पण कालांतराने मात्र परिस्थिती जैसे थे होत गेली. उपराजधानी नागपूर शहरात गुन्हेगारी विश्वाची राजधानी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झाली आहे. दर महिन्याला 8 ते 10 हत्येच्या घटना नागपुरात घडत असतात. त्या हिशोबाने सरासरी 100 हत्या होतात. मात्र यावर्षी या आकड्यात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 27 जुलै या 7 महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात 46 हत्यांच्या घटना घडल्या होत्या. नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या 5 घटनांची नोंद आहे. त्यातही फेब्रुवारीमध्ये एकही हत्या झालेली नाही. मात्र मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती. एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक 11 हत्येच्या घटना घडल्या होत्या. जानेवारी महिन्यात 5, फेब्रुवारीमध्ये 0, मार्च महिन्यात 11, एप्रिल महिन्यात 4, मे महिन्यात 6, जून महिन्यात 4, तर सुरू असलेल्या जुलै महिन्यात आतापर्यंत 7 हत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका घेऊन शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यासुद्धा केलेल्या आहेत. शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, अन्यथा खुर्ची रिकामी करा असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे आधीच दणाणले आहेत. त्यातच आता 7 महिन्यात 37 हत्या झाल्याचा आकडा पुढे गुन्हेगारांपुढे विशेष लक्ष दिले जात आहे. एकंदरीत पोलीस खाते पूर्ण जोमाने गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यास प्रयत्नरत आहे. पण आता सर्वसामान्य जनतेलाही यात एक सुजाण नागरिक असल्याचा परिचय देण्याची वेळ आली आहे. जर नागपूरकरांनी पोलीस विभागाला योग्य मदत केली तर नागपुरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे अत्यंत सोपे आणि सहज शक्य आहे. डेस्क रिपोर्ट, वीकेबी न्यूज. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.